वाहतूक कोंडी आणि खांदा वसाहत हे समीकरण रूढ झालंय. नवीन पनवेल आणि खांदा कॉलनीतून खांदेश्वर स्टेशनकडे जाताना शिवाजीचा उकात दररोज वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहन चालकात होणारे वाद आणि लहान मोठे अपघात नित्याचेच. त्यामुळे येथे शिवाजीचा उकात सर्कल तयार करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नगरसेविका सीता पाटील यांनी महापालिका आणि सिडकोकडे पत्राद्वारे केली आहे. खांदा कॉलनीतील शिवाजी चौकातून आसूडगाव, पनवेल, नवीन पनवेल आणि राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारे रस्ते फुटतात, त्यामुळे येथे दिवसभर रहदारी असते. चारही बाजूंनी दुकाने असल्याने वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. त्यातच खांदेश्वर रेल्वे स्थानकाकडून येणाऱ्या शेअर रिक्षा नेमक्या गर्दीच्या वेळी याच चौकात थांबतात. चौकातून वाहतूक नियमन व्यवस्थित होत नसल्याने या ठिकाणी दिवसभर विशेष करून सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत असते. वाहनांच्या रांगा लागत असल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यामुळे येथे लहान सर्कल म्हणजेच वाहतूक बेट उभारावे, जेणेकरून वाहनांना शिस्त लागेल असे मत नगरसेविका सीताबाई पाटील यांनी मल्हार टीव्हीशी बोलताना व्यक्त केले. खांदा कॉलनीमध्ये आपल्या शिवाजी चौकात इथे आपल्या गेल्या 15 वर्षापासून आम्ही ह्या ठिकाणी मागणी करत आहोत. आम्हाला चौक वगैरे देण्यात यावं किंवा आम्हाला इथे सिग्नल बसून देण्यात यावं असं आम्ही मागणी सिडकोकडे पाठपुरवठा करून आम्ही सारखं मागणी करत आहोत. पण आतापर्यंत आम्हाला कुठलाही त्या शब्दाचा उल्लेख केला गेला नाही का आम्ही देतो म्हणून. पण आज मी पनवेल महानगरपालिकेला आणि आपल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना त्या गेल्या आठवड्यात मी लेटर देऊन तिथे आपल्या खांदा कॉलनीमध्ये शिवाजी चौकामध्ये आम्हाला सर्कल बसून देण्यात यावं अशी मागणी केली आहे. पनवेल महानगरपालिकेला आणि तसंच आपल्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना मी माझं लेटर यार्डवर तिथे लिहून दिलेलं आहे, ह्याचं त्यांनी दखल घ्यावं. आणि आम्हाला लवकरात लवकर इथं आम्हाला हे समोर दिसत आहे, इथे आम्हाला सिग्नल नाही देत पण आम्हाला सर्कल करून द्यावं अशी आमची अपेक्षा आहे, इथल्या रहिवाशांची सर्वांची अपेक्षा. याबाबत त्यांनी सिडकोचे नवीन पनवेलचे कार्यकारी अभियंता आणि महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पत्र दिले आहे.